नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे ऑल इन्फॉर्मेशन स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बुद्धिमत्ताचा खरे खोटे हा चॅप्टर. खरे खोटे या चॅप्टरवरती आयोग हमखास प्रश्न विचारतो. 2016 पासून आयोगाने खरे खोटे हा चॅप्टर ॲड केलेला आहे. त्याच्या आधी खरे खोटे हा चॅप्टर नव्हता 2016 पासून, तर आतापर्यंत हमखास खरे खोटे या चॅप्टरवरती प्रश्न विचारले जातात. MPSC, PSI, STI, SO, सरळ सेवा यासह अनेक परीक्षांमध्ये खरे खोटेवरती प्रश्न विचारला जातो, पण खूप विद्यार्थ्यांना खरे खोटेवरचा प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही, त्यांना व्यवस्थित जमत नाही. तर मी तुम्हाला आज चांगली ट्रिक सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम सोप्यात सोपं फास्टपैकी खरे खोटेवरती प्रश्न सॉल्व्ह करता येतील. चला मग आता बघूया आपण प्रश्न. मी सर्व प्रश्न हे आयोगाने विचारलेले प्रश्न घेतलेले आहेत, त्यामुळं तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा 100% फायदा होईल आणि यामधून तुम्हाला 100% चांगले मार्क्स मिळतील. चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केले, तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला समजेल की माझा नवीन व्हिडिओ हा कधी आलाय तो. चला मग आता आपण सुरुवात करूया खरे खोटे ह्या चॅप्टरला. सर्वात पहिले प्रश्न वाचून घेऊया. पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते आणि दोन व्यक्ती योग्य विधान करतात, तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली? विधान वाचून घेऊ आता खालचे कमा. ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही. नमा. ए पक्षाने निवडणूक जिंकली. पमा. ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली. हा क्वेश्चन ASO पूर्व 2015 विचारलेला गेलेला आहे, यानंतरसुद्धा विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रश्न बघा. त्याचे पर्याय आहे, पहिला पर्याय ए, दुसरा पर्याय बी, तिसरा पर्याय दोन्ही पक्ष आणि चौथा पर्याय कोणताही पक्ष जिंकला नाही. सर्वात पहिले काय करायचं, याचा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. इथं काय विचारले बघा, एका व्यक्ती चुकीचे विधान करते. काय? एक व्यक्ती चुकीचं विधान करते. एक व्यक्ती चुकीचे विधान करते आणि दोन व्यक्ती योग्य विधान करते, म्हणजे बरोबर विधान करते. ठीक आहे, सर्वात पहिले आपण काय करणार आहात, मी तुम्हाला सांगणार आहे ना, त्याच्यामध्ये मी खरेला काय करेल, राईट चिन्ह देईल, म्हणजे असं चिन्ह दोन डिनोट करेल, आणि खोटेसाठी असं चिन्ह डिनोट करायचं. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल तुमचं हे. सर्वात पहिले आपण बघितलं की एक व्यक्तीने चुकीचं विधान केलेले, म्हणजे या प्रश्नामध्ये काय आहे, एक कुणीतरी व्यक्तीने काय चुकीचं विधान केलेले आणि दोन व्यक्तींनी काय केलेले, योग्य विधान केलेले, म्हणजे एका व्यक्तींनी विधान बरोबर केलेले, म्हणजे बरोबर सांगितलेले काय केले, त्या दोन व्यक्ती योग्य आहेत. दोन व्यक्ती काय आहेत, योग्य आहेत. योग्य म्हणजे काय, खरे. आणि एक व्यक्ती काय, चुकीचं विधान करतात. चुकीचं म्हणजे काय, खोटे. तर म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय निघलं पाहिजे, की दोन व्यक्ती हे खरं बोलतायत आणि एक व्यक्ती हे खोटं बोलतायत. ठीक आहे, समजलं? एवढं तुम्हाला समजलं का? कारण की हे बेसिक पॉईंट आहेत, एवढं जर समजले व्यवस्थित तर प्रश्न सॉल्व्ह करता येईल तुम्हाला. सर्वात पहिले काय, आता कमा, ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही. तर सर्वात पहिले काय करायचं, अशा प्रश्न जर आला नेहमी खरे खोटेवरती, तर त्याचं पर्यायावरूनच उत्तर काढायचं. सर्वात पहिले तुम्ही इतका प्रश्न वाचून घेतला, प्रश्नामधून तुम्हाला समजून जातं की नेमकं आपल्याला तिथं काय विचारलंय. तर इथं काय विचारलं, समज एक व्यक्ती चुकीचे विधान, चुकीचं विधान एक व्यक्ती आणि दोन व्यक्ती काय, योग्य विधान. हे पॉईंट आपल्याला समजला की म्हणजे आपल्याला उत्तर काढता येतं. तर आता आपण काय करू, पर्यायावरून उत्तर काढून घेऊ. ठीक आहे, सर्वात पहिले काय करू, पहिला पर्याय घेऊ आपण. ठीक आहे, आता समज जर आपण असं गृहित धरलं, ए हा जिंकला, इथं काय विचारले की कोणत्या पक्षांची निवडणूक जिंकली, कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली आपल्याला हे सांगायचंय. निवडणूक जिंकली हे कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली हे आपल्याला सांगायचंय. तर आपण असं गृहित धरू, अशा प्रश्नामध्ये काय करायचं, पर्याय हे गृहित धरायचे आणि त्याच्यावरून मग असं ह्या मेथडने सॉल्व्ह करायचं. समज जर आपण असं गृहित धरलं, ए ह्या पक्षाने निवडणूक जिंकली, तर त्याच्यानुसार आपण कसं उत्तर निघतात आपण ते बघूया. ठीक आहे, आता आपण काय केलं, आता ए ह्या पक्षाने निवडणूक जिंकली असं गृहित धरले, त्यानुसार आता आपण हे काय घेऊ, पर्याय घेऊ इकडच्या साईडची. समजते ना तुम्हाला मी काय सांगते इथं? ठीक आहे ना, सर्वात पहिले काय घेतलं आपण, कमा घेतल्या.
कमा घेतली कमा घेतली कमा काय म्हणतीये आता इथं काय केलंय ए पक्षाने निवडणूक जिंकली असं आपण गृहीत धरले कमा काय म्हणतीये ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही कमा काय म्हणती ए किंवा बी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही पण आपल्याला काय करायचं तर ए ने निवडणूक जिंकली असं सांगायचं म्हणजे अर्थ याचा अर्थ काय कमा ही खोटं बोलती कारण की ए ने तर निवडणूक जिंकली आणि कमा काय म्हणती कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही त्याचा अर्थ कमा काय खोटं बोलती ठीक आहे समजलं एवढं त्यानंतर आपण घेऊया नमाला नमा काय म्हणती ए पक्षाने निवडणूक जिंकली बरोबर म्हणती कारण की आपण ए पक्ष काय धरलाय निवडणूक जिंकली तर नमा काय बोलती खरं बोलती म्हणजे ती खरं बोलती त्यानंतर आपण पमाला घेऊया पमा काय म्हणती बघा बरं ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली पमा काय म्हणती ए किंवा बी पैकी एका पक्षाने काय जिंकली निवडणूक जिंकली तर बरोबर आहे आपलं ए ने निवडणूक जिंकली आपण असं ठरवलंय त्याचा अर्थ काय करते बरोबर बोलती म्हणजे खरं बोलती बघा बरं आपल्याला काय उत्तर पाहिजे होतं ही एक व्यक्ती चुकीचं विधान पाहिजे होतं एका व्यक्तीचं चुकीचं विधान पाहिजे होतं आणि दोन व्यक्तीचं योग्य विधान पाहिजे होतं इथं आलं का बघा एक व्यक्ती चूक आली आणि दोन व्यक्ती बरोबर आले म्हणजे एक व्यक्ती खोटी आणि दोन व्यक्ती खरे आले आपले आलं का नाही म्हणजे आपलं उत्तर काय येईन मग ए हे येईल तुम्हाला मी बीचं पण करून दाखवते जर तुम्हाला तसं वाटत असेल की ए वरूनच उत्तर निघलं तर तुम्हाला बीचं पण करून दाखवते मी की बी जर आपण बीने जर निवडणूक जिंकली असं धरलं असतं तर काय उत्तर येत असतं तुला सांगते बीने समज आपण निवडणूक जिंकली असं पकडलं ठीक आहे आणि कमा घेतली तर कमा काय म्हणती कमा काय म्हणती ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही तर कमा काय म्हणती ए किंवा बी पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही पण आपण इथं काय धरलंय की बीने निवडणूक जिंकली याचा अर्थ कमा काय ही खोटं बोलतीये काय करते ही खोटं बोलतीये तिचं विधान खोटे नंतर नमा घेऊया नमा काय म्हणती ए पक्षाने निवडणूक जिंकली ती म्हणती ए पक्षाने निवडणूक जिंकली पण जिंकली कुणी निवडणूक बी पक्षानं त्याचा अर्थ ती काय म्हणती खोटं बोलती ती खोटे बोलती ठीक आहे त्यानंतर पमा घेऊया ए किंवा बी पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली तर याचा अर्थ ती खरं बोलती कारण की बी इथं आलं ती काय खरे बोलती इथं पहा बरं इथं त्यांनी काय विचारलं आपल्याला एक व्यक्तीचं चुकीचं विधान पाहिजे आणि दोन हे योग्य पाहिजेत तर मग इथं बघा बरं इथं दोन चुकीचे आले तर एक योग्य आले त्यामुळे हा आपला दुसरा पर्याय येऊ शकतो का म्हणजे बी ने निवडणूक जिंकली का तर नाही बी हा निवडणूक जिंकू शकत नाही कारण की इथे हे दोन पर्याय खोटे आणि एक पर्याय खरा आला आणि इथे काय बघा बरं एक पर्याय खोटा एक व्यक्ती चुकीचे म्हणजे एक व्यक्ती चुकीचं आणि दोन व्यक्ती योग्य विधान दोन व्यक्ती योग्य विधान म्हणजे याचा अर्थ आपलं उत्तर कोणतं आलं ए म्हणजे ए न निवडणूक जिंकली म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे आपलं उत्तर बरोबर आहे समजलं तुम्हाला व्यवस्थित या प्रकारचे एम पी एस सीला त्यानंतर पी एस आय एस टी आय एस ओ राज्यसेवाला तर हमखास प्रश्न असतो या प्रकारचा त्यामुळे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या तुम्हाला जर नाही समजलं तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला अजून व्यवस्थित पद्धतीने सांगेल याच नंतरचा आता आपण विचारून आयोगाने प्रश्न घेऊया दुसरा हा बघा हे असिस्टंट मुख्य 2012 हा प्रश्न येऊन गेलेला आहे यानंतरसुद्धा येऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या याच्यानंतरसुद्धा मी एम पी एस सीला येऊन गेलेलाच प्रश्न घेणार आहे तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा आपण आता प्रश्न वाचूया सर्वात पहिल्यांदा ए बी व सी या तिघांपैकी कोणीतरी खात्रीने कुंपणाची भिंत पाडण्याचा गुन्हा केला आहे चौकशी करणाऱ्यांना त्यांच्याकडून पुढील उत्तरे मिळाली ए काय म्हटला बघू आता आपण बी ने कुंपण पाडलेले मी पाहिले बी काय म्हणतोय बघू ए ने कुंपण पाडताना मी पाहिले सी काय म्हणतोय बघू बी ने पहारीने कुंपण फोडताना मी पाहिले हे तिघे कधीही खरे बोलत नसतील तर कुंपण पाडणाऱ्या व्यक्तीचा निर्देश करणारा पर्याय निवडा आता सर्वात पहिल्यांदा तुम्ही बघून घ्या या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारले ठीक आहे आपण पर्याय वाचून घेऊ पहिले पहिला पर्याय आहे ए दुसरा आहे बी तिसरा आहे सी आणि चौथा आहे ए आणि बी सर्वात पहिले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये काय विचारले त्यांनी काय सांगितले की हे तिघे सुद्धा खरे बोलत नसतील तिघे सुद्धा काय खरं बोलत नाहीत याच्यामध्ये काय दिलं तिघे पण खरं बोलत नाहीत
म्हणजे आपल्याला असं स्टेटमेंट काढायचं आहे की हे तिघे सुद्धा खरं बोलत नाहीत, अशी कोणती कंडिशन असेल ती आपल्याला ओळखायची. मी तुम्हाला आताच मागे सांगितलं होतं, खरेसाठी आपण असं डिनोट करू आणि खोटेसाठी हे असं. तर आपली कंडिशन काय आली पाहिजे प्रश्नामध्ये, तिघे पण खरं बोलत नाहीत, याचा अर्थ आपलं तिघे पण खोटे बोलतात, असं कंडिशन आली पाहिजे. ठीक आहे, समजलं तुम्हाला एवढी गोष्ट? तर आता काय करायचं, पर्यायावरूनच प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचं. ते कसं मी तुम्हाला ते सांगते. आता त्यांनी काय विचारले आपल्याला, समज कुंपणांची भिंत पाडण्याचा गुन्हा केला आहे, तर कुणी कुंपणांची भिंत पाडली आहे? तर आपण असं गृहित धरू की समज ए न कुंपणांची भिंत पाडली. ठीक आहे, मग ए घेऊया इथं आपण, एने कुंपण समज पाडला असं पकडूया आपण. ठीक आहे, गृहित धरूया आपण तसं. आणि आता इथे घेऊया समज एचं, ए काय म्हणला ते घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण. ए काय म्हणतोय मग स्टेटमेंटवरती, समज आपण इथे गुन्हा कोणाला दाखल केलाय, ए वरती केलाय. ठीक आहे, एने कुंपणाची भिंत पाडली. ठीक आहे, तर मग ए काय म्हणतोय, बी ने कुंपण पाडलेले मी पाहिले. तर तो काय म्हणतोय, बी ने कुंपण पाडलेले मी पाहिले, पण ए न कुंपण पाडले ना, याचा अर्थ ए काय खोटं बोलतोय, कारण की आपण इथे काय केलंय, ए ने कुंपण पाडले असं ठरवलंय इथे ह्या स्टेटमेंटमध्ये, त्यानुसार आपल्याला हे स्टेटमेंट सॉल्व्ह करायचे वरचे. मग ए काय म्हणतोय, बी न पाडलं, पण ए नच पाडलेले ते, कारण की त्यांनीच पाडलं, तो खोटं बोलतोय, मग तो म्हणतोय की बी न पाडलं, मग याचा अर्थ मग हे काय तरी त्याचं स्टेटमेंट चुकील, म्हणजे खोटं येईल. ठीक आहे, त्यानंतर बीचं घेऊया आपण. बी काय म्हणतोय, बी काय म्हणतोय बघा, ए ने कुंपण पाडताना मी पाहिले, बरोबर म्हणतोय तो, कारण की ए नच कुंपण पाडले, म्हणजे बी हा खरं बोलतोय. ठीक आहे, खरं बोलला तो. सीचं बघूयात आपण, सीचं काय येते तर, बी ने पहारीने कुंपण पाडताना फोडताना मी पाहिले, सी हा खोटं बोलतोय, कारण की कुंपण हे ए न फोडले, तर मग हा खोटं बोलतोय, मग ह्याचं काय येईल तर खोटे. तुम्ही तर काय आले, दोन खोटे आणि एक बरोबर आले, म्हणजे आपला पर्याय क्रमांक एक असू शकतो का? कारण की इथं काय सांगितलं त्यांनी, तिघे कधीही खरी बोलत नाहीत, तिघं पण कधीच खरं बोलत नाहीत, म्हणजे तिघांचे पण स्टेटमेंट हे आपल्याला खोटे पाहिजेत. पण इथं बीचं काय स्टेटमेंट आले, खरं आले, म्हणून पर्याय क्रमांक पहिला असू शकतो का? ए असू शकतो का? आपलं उत्तर नाही. ठीक आहे, ए हे उत्तर आपलं असू शकत नाही, त्यामुळे आता आपण बीचं काढूया. म्हणजे बीला आपण गृहित धरूया की कुंपण त्यांनी फोडले, आणि मग एचं स्टेटमेंट घेऊयात आपण. ठीक आहे, ए काय म्हणतोय, बी ने कुंपण पाडलेले मी पाहिले. ए काय म्हणला, बी ने कुंपण पाडलेलं मी पाहिलं, म्हणजे तो खरं बोलतोय, कारण की बीनेच कुंपण पाडले ना, मग ए हा खरे बोलतोय. आणि बी काय म्हणतोय आता बघूया, बी म्हणतोय की ए ने कुंपण पाडताना मी पाहिले. तो काय म्हणतोय, ए न कुंपण पाडताना मी पाहिले, पण बीनच कुंपण पाडले ना, आपण इथं बघा तुम्ही, बीनच कुंपण पाडले, आणि तो म्हणतोय की ए न पाडले, म्हणजे याचा अर्थ तो खोटं बोलतोय, म्हणजे त्याचं स्टेटमेंट काय येईल, खोटं येईल. त्यानंतर सी घेऊयात आपण. सी काय म्हणतोय, बी ने पहारीने कुंपण फोडताना मी पाहिले. सी हा बरोबर बोलतोय, कारण की कुंपण कुणी पाडले, बी ने, तर मग सी हा बरोबर बोलतोय, म्हणजे खरं बोलतोय. समजलं का तुम्हाला? समजतं नाही व्यवस्थित. ठीक आहे, आता आपल्याला काय पाहिजे, तिघे पण कधीही खरं बोलत नाहीत, तिघे पण खरं बोलत नाहीत, पण ह्याच्यामध्ये दोघं जण खरं बोलतायत आणि एक खोटं आले, याचा अर्थ आपल्याला हे दुसरं पण पर्याय बरोबर येईन का? बी सुद्धा चूक आहे आपलं, तर मग दुसरा पर्याय पण बी सुद्धा चुकला, कारण की आपल्याला तिघांचं पण खोटं स्टेटमेंट पाहिजे. तिघं पण कधीच खरं बोलत नाही, पण ह्याच्यामधला दोन जण खरं बोलतायत, त्यामुळे हे स्टेटमेंट येऊ शकत नाही. तर आपण आता सीचं करून बघूया. समज आपण आता असं गृहित धरलं की सीनं कुंपण पाडलं, ठीक आहे, म्हणजे त्यांनी फोडलं कुंपण असं गृहित धरलं, तर आपण ए ने काय स्टेटमेंट दिलं, ते एचं स्टेटमेंट घेऊया. ए काय म्हणतोय, बी ने कुंपण पाडलेले मी पाहिले. तो खोटं बोलतोय, तो म्हणतोय की बी ने कुंपण पाडलं, पण इथं काय, सीनं कुंपण पाडले ना, कुंपण तर सीनं पाडले, आणि तो आरोप करतोय बी वरती, म्हणजे याचा अर्थ ए हा खोटं बोलतोय. ए काय बोलतोय, खोटं बोलतोय. त्यानंतर बीचं स्टेटमेंट घेऊया आपण. बी काय म्हणतोय बघा बरं, ए ने कुंपण पाडताना मी पाहिले. तो म्हणतोय की ए न कुंपण पाडताना मी पाहिले. बी काय म्हणतोय, ए न कुंपण पाडलं, पण कुंपण कुणी पाडले, सी ने, त्यामुळे ते बरोबर असू शकतं का? नाही, ते खोटं आहे. ठीक आहे,
आता आपण सीचं स्टेटमेंट घेऊया. सी काय म्हणतोय, बीने पहारेने कुंपण फोडताना मी पाहिले. सी म्हणतोय बीने पहारेने कुंपण फोडलं, पण कुंपण कुणी फोडले, सीनच फोडले ना, त्यांनी स्वतः फोडलं आणि तो दुसऱ्यावरती आरोप करतोय. याचा अर्थ काय, तो खोटं बोलतोय, तो खोटं बोलतोय. बघा बरं, आता ह्या स्टेटमेंटमध्ये तिन्ही पण काय आलेत, आपले खोटे आलेत. आणि इथं काय सांगितले, हे तिघेही कधीही खरे बोलत नसतात, हे तिघे कधीच खरं बोलत नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट आपलं काय येईल, बरोबर येईल, कारण की इथं तिन्ही सुद्धा खोटे आलेत. बघा बरं, ए मध्ये एक हे बरोबर आलं होतं आणि दोन हे खोटे आले होते, त्यामुळे पहिले ए येऊ शकत नाही. बी मध्ये दोन्ही पण हे खरे आलते, एक खोटे आलते, त्यामुळे हे बी पण येऊ शकत नाही. आणि सी मध्ये ए बी आणि सी हे तिघे सुद्धा खोटं बोलतायत, म्हणून आपला पर्याय क्रमांक कोणता उत्तर बरोबर येईल, मग सी हे उत्तर आपलं बरोबर येईल, म्हणजे पर्याय आपला तिसरा हे बरोबर आलं. समजलं तुम्हाला व्यवस्थित? अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित जर मी सांगितलेल्या पद्धतीने जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि एक्झाममध्ये तुम्हाला एक सेकंदाच्या आतमध्ये फास्टपैकी उत्तर सॉल्व्ह होईल. फक्त मी सांगितलेल्या या मेथडनुसार जायचं, तुमचा 100% फायदा होईल. आता यानंतर आयोगाने एक विचारलेलं आपण आता एक्झाम्पल घेऊया. बघा, यानंतरचा हा प्रश्न आहे, MPSC मुख्य 2019 म्हणजे राज्यसेवा मुख्य 2019 हा प्रश्न येऊन गेलेला आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या, कारण की हमकास दरवर्षी एक्झामला खरे खोटे यावरती एक ना तरी प्रश्न असतोच, म्हणजे असतोच, त्यामुळे खरे खोटेवरचा जर तुम्हाला मार्क जाऊ द्यायचा नसेल तर तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा. चला मग आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया. ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा चार शयंतीच्या संशयितांच्या पोलिसांनी कसून चौकशी केली. जर फक्त एक अपराधींचे विधान सत्य असेल तर अपराधी निवडा, ठीक आहे. आणि इथं बघूया काय स्टेटमेंट आहे, ते दादूने केले. बनी म्हणतोय ती मी नव्हे, ती मी नाही. दादू म्हणतोय आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलतोय. आणि इनी काय म्हणते, बनी खरं बोलते. आणि आता पर्याय बघूया काय, पहिला आहे बनी, दुसरा आहे दादू, तिसरा आहे अनी आणि चौथा आहे इनी, ठीक आहे. समजलं तुम्हाला प्रश्न? आता आपण स्टेट परचं प्रश्न काय त्याच्यातून काढूयात. आपण काय काढायचं आपल्याला बघा, ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा चार संशयिताची पोलिसांनी कसून चौकशी केली. जर फक्त एक अपराधीचे विधान सत्य असेल तर अपराधी निवडा. तर आपल्याला काय करायचं, एका अपराधीचं फक्त आपल्याला स्टेटमेंट हे सत्य पाहिजे आणि बाकीचे सगळे काय पाहिजे, तर चूक पाहिजे. तर समजलं ना, म्हणजे आपल्याला एक स्टेटमेंट हे बरोबर पाहिजे आणि बाकी तीन हे चूक पाहिजेत, ठीक आहे. समजलं तुम्हाला, हा राज्यसेवा मुख्य 2019 प्रश्न होता, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. आता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, आपण जे आपल्याला पर्याय दिलेत का त्यातूनच उत्तर काढायचं, बाकीच्या भानगडीत लागायचं नाही, तशाला खूप जास्त टाइम लागतो, त्यामुळे पर्यायावरूनच उत्तर जर तुम्ही काढलं का तुमचं फास्ट उत्तर निघतं. मग आता आपण सर्वात पहिला पर्याय घेऊया, ठीक आहे. सर्वात पहिला पर्याय आपण समज घेतला बनी. समज असं आपण गृहीत धरलं की अपराधी हा बनी आहे. कोण अपराधी आहे? बनी आहे, ठीक आहे. तर आपण आता बनीच्या विरोधात घेऊया. तर मग आणि घेतला आपण, आणि घेतला, ठीक आहे. तर आणि काय म्हणतोय, ते दादूने केले. पण अपराधी कोण आहे? तर बनी आहे. आणि काय म्हणतोय की ते दादूने केले, म्हणजे तो काय बोलतोय, खोटं बोलतोय ना, कारण की बनी हा अपराधी आणि तो आरोप कोणावर करतोय, दादूवरती करतोय, म्हणजे याचा अर्थ आणि हे खोटं बोलतोय. आणिचं हे काय स्टेटमेंट, खोटे. समजले असतं तुम्हाला, ठीक आहे. समजलं ना का, पुन्हा एकदा सांगू. हे बघा, बनी आपण अपराधी पकडलेला आहे, त्यामुळं बनीच्या बनीबद्दलचं बोललेलं आपल्याला स्टेटमेंट काढायचे, ठीक आहे. तर मग आणि काय बोलतोय की ते दादूने केले, पण ते दादूने नाही केलेलं ना, ते बनीने केलंय, बनी हा अपराधी आहे. समजलं? त्यामुळे आणि काय खोटं बोलतोय. त्याचबरोबर आता आपण बनीचं घेऊया. बनी काय म्हणतोय बघा बरं, ती मी नव्हे. ती काय म्हणते, ती मी नव्हतेच, म्हणजे ती बरोबर बोलतीये ना, कारण की अपराधी तर बनी, अपराधी कोण आहे, बनी. आणि ती काय म्हणते की मी नव्हे, याचा अर्थ काय, ती खोटं बोलतीये, कारण की ती स्वतः अपराधी आणि तीच खोटं बोलतीये की मी नाहीये ती, याचा अर्थ ती खोटं बोलतीये, ठीक आहे. म्हणजे ती खोटं बोलतीये, खोटे याचे स्टेटमेंट. त्यानंतर दादूचं स्टेटमेंट घेऊया आपण, काय तर दादू, ठीक आहे.
आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलते. आणि काय करते, तिच्यावर आरोप करत खोटे बोलते. आणि काय म्हणती, ते दादूने केले. पण ते कुणी केलं होतं? ते अप्रत्यभनीने केलंय. आणि ती नाव कोणावर घालती? दादूवरती घालती. मग दादू काय म्हणतोय, आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलते, म्हणजे तो दादू हा बरोबर बोलतोय, कारण की आणि दादूवरती आरोप करते ना की अपराध हा दादूने केला, पण अपराध कोणी केलाय? बनीने केलाय. समजलं तुम्हाला व्यवस्थित? ठीक आहे. त्यामुळे दादू हा काय खरे बोलतोय, कारण की दादूने अपराधच नाही केला आणि त्याच्यावर जबरदस्ती करते, अपराध टाकती. समजलं? ठीक आहे. त्यानंतरच घेऊया आपण इनी घेऊया. इनी काय म्हणतीये, बनी खरे बोलतोय, बनी खरे बोलतोय असं म्हणतीये. पण बनी तर खोटे बोलतोय, कारण की अपराध कोणी केलाय? बनीने केलाय. आणि बनी म्हणतोय की ती मी नव्हे. म्हणजे याचा अर्थ इनी काय करती, इनी खोटं बोलतीये, खोटे बोलतीये. बघा बरं, आता आपल्याला आपल्या स्टेटमेंटमध्ये काय उत्तर पाहिजे होतं, की एक अपराधाचे विधान आपल्याला सत्य पाहिजे होते आणि बाकीचे सगळे काय पाहिजे होते, खोटे पाहिजे होते. तर याच्यामध्ये आपले बघा, बाकी सर्व खोटे आणि एक विधान काय आले, बरोबर आले. याचा अर्थ आपलं उत्तर कोणतं येऊ शकतं, पहिला पर्याय येऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही म्हणताल तुम्ही लगेच पहिल्या पर्यायावरून उत्तर काढलं, तर तुम्हाला मी चारहीसुद्धा पर्यायाचे उत्तर काढून दाखवते. ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता आपण बनीचं घेतलं, त्यानंतर आपण काय करूया, आता पुढचा पर्याय कोणता आहे, दादू आहे. तर आपण दादूचं घेऊया. आपण समजा दादूला अपराधी पकडलं, दादूला आपण अपराधी पकडलं. ठीक आहे. दादूच्या विरोधातला आपण स्टेटमेंट घेऊया पहिलं, आणि घेऊया, आणि घेऊया. आणि काय म्हणते, ते दादूने केले. बरोबर बोलती ती, कारण अपराध दादू आहे, म्हणजे याचा अर्थ ती बरोबर बोलती, म्हणजे ती खरे बोलतीये. समजलं? त्यानंतर बनी घेऊया. बनी काय म्हणते, ती मी नव्हे, ती मी नव्हे, म्हणजे ती नाहीच आहे ती, कारण की तो अपराध कोणी केलाय? दादूने केलाय. पण ती कस काय ती असणार? नाही. याचा अर्थ ती खरे बोलतीये. ठीक आहे, खरे बोलतीये. त्यानंतर काय दुसरा, दादू. दादूचं घेऊया स्टेटमेंट आपण. दादू स्टेटमेंट काय, आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलतोय. ठीक आहे. ती काय म्हणते, आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलते, दादू म्हणते. पण अपराधी कोण आहे? दादू आहे. आणि काय म्हणते, ते दादूने केलं, म्हणजे ती खरं बोलतीये ना, कारण की दादूचा अपराधी आहे. मग तो खोटं बोलतोय दादू, की आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलती, याचा अर्थ दादू हा खोटं बोलतोय, खोटे खोटे बोलतो दादू. ठीक आहे. त्याचप्रकारे आता इनीचं घेऊया आपण. इनी काय म्हणते, बनी खरे बोलतोय. इनी काय म्हणते, बनी खरं बोलते. बनी काय म्हणतोय, ती मी नव्हे, म्हणजे तो बरोबर बोलतोय. बनी तर बरोबर बोलतोय ना, की दादूने अपराध केलाय, तर मग ती मी कस काय असणार? याचा अर्थ इनी काय म्हणते, बनी खरं बोलतोय, म्हणजे याचा अर्थ इनी पण काय बोलती, खरं बोलतीये. समजलं तुम्हाला व्यवस्थित? तर बघा बरं, ह्याच्यामध्ये किती स्टेटमेंट बरोबर आले, तर तीन स्टेटमेंट बरोबर आले, एक चूक आला. याचा अर्थ ह्या पर्याय आपला असू शकतो का? नाही, कारण की आपल्याला पर्यायामध्ये काय, एक अपराधीचे सत्य विधान पाहिजे. तर इथं काय, तीन सत्य येत आहेत. त्याच्यामुळे आपला हा दादूचा पर्याय असू शकतो का? तर नसू शकतो. त्यानंतर आता आपण काय करू, इनीचं काढूया, आणीचं काढूया आपण. ठीक आहे. दोन नंबरचं काय, आणि. तर आणि काय पकडू आपण, अपराधी पकडू. आणि जर अपराधी असन तर काय स्टेटमेंट येणार आपण ते बघूया. आणि जर अपराधी असन तर सर्वात पहिले आणि घेऊया आपण. ठीक आहे. ती काय म्हणते, त्या दादूने केले, ते आणीनेच केले, आणीने अपराध केला. आणि काय म्हणते, दादूने अपराध केलाय. तर मग ह्याचा अर्थ ती खोटं बोलती, कारण की तो अपराध तिने केलाय. याचा अर्थ ती खोटं बोलतीये, दादूने नाही केला, ते तिने स्वतः केलाय. त्यानंतर घेऊया आपण बनी. बनी काय म्हणते आपण बघूया आता. ती मी नव्हे. ती काय म्हणते, ती मी नाहीये. याचा अर्थ ती बरोबर बोलती ना, कारण की अपराध आणीने केलाय, मग ती कस काय असणार? बरोबर बोलती, ती खरे बोलतीये. ठीक आहे. त्यानंतर कोण घेऊया आपण, दादू घेऊया. दादू काय म्हणतोय, आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलतोय. ती काय म्हणती, आणि माझ्यावर आरोप करत खोटं बोलती, आणि अपराधी आहे ना. आणि ती काय म्हणती, दादूने केलं, म्हणजे याचा अर्थ ती खोटं बोलती. आणि म्हणजे आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलती, म्हणजे दादू हा खरं बोलतोय ना, की आणि आरोप करती दादूवरती, दादू खरं बोलतोय. याचा अर्थ दादू हा खरे बोलतोय. त्यानंतर इनी घेऊया. इनी काय म्हणते, बनी खरे बोलतोय. बनी खरे बोलतोय, याचा अर्थ इनी खरं बोलती, कारण की बनी हा खरंच बोलत आहे ना. त्यामुळे ह्याचं पण स्टेटमेंट काय येईल,
खरे येईल. बघा बरं इथं काय आले, आपल्याला काय पाहिजे, एक अपराधींचे विधान सत्य पाहिजे. पण इथं किती अपराधांचे विधान सत्य आले तर 3 अपराधांचे विधान सत्य आले तर आणि एक खोटं आले. त्यामुळे आणि हा पर्याय असू शकतो का, तर नाही, हा असू शकत नाही. कारण की आपल्याला 3 खोटे आणि एक विधान फक्त सत्य पाहिजे आपल्याला, त्यामुळे आणि हा पर्याय सुद्धा गेला. ठीक आहे, त्यानंतरच आपण इनीचं घेऊया. इनीचं सांगते मी तुम्हाला आता. तर आपण इनी हा अपराधी पकडली, अपराधी जर पकडली इनी आपण, तर काय येऊ शकतं उत्तर आपण आता बघूया. ठीक आहे, तर आणि घेतली आपण, आणीचं स्टेटमेंट इनीच्या बद्दल आपण आणीचं स्टेटमेंट घेऊया. काय म्हणती आणि, आणि काय म्हणती, ते दादूने केलं. आणि खोटं बोलती कारण की ते इनीने केलंय, इनी अपराधी आहे. तर दादू कसं काय आला मध्येच, तर ती खोटं बोलती, तिचं स्टेटमेंट काय खोटे. त्यानंतर बनी काय म्हणती, ती मी नव्हे. बरोबर आहे, कारण की इनी अपराधी आहे ना, ती कसं काय असणार मग, ती बरोबर बोलती म्हणजे खरे बोलती ती. त्यानंतर कोणाचं स्टेटमेंट घेतलं, दादूचं घेऊ आता. त्याच्यानंतर आपण दादूचं स्टेटमेंट घेतलं. ठीक आहे, दादू काय म्हणते, आणि माझ्यावर आरोप करत खोटे बोलतोय. ठीक आहे, दादू हा खरं बोलतोय कारण की ते दादूने केले असा आणि तिच्यावर आरोप करते दादूवरती. पण दादूने केले का ते, नाही इनीने केले. त्यामुळे दादू हा काय खरं बोलतोय. ठीक आहे, त्यानंतर घेऊया आपण इनी. इनी काय म्हणती, बनी खरं बोलतोय. बनी खरं बोलतोय, बनी काय म्हणला, ती मी नव्हे. बरोबर आहे, कारण की ती इनी आहे. म्हणजे याचा अर्थ ती मी, बनी खरं बोलतोय म्हणजे याचा अर्थ इनी हा खरं बोलतीये. बघा बरं आता या स्टेटमेंटमध्ये किती बरोबर आले किती चूक आली. तर आपल्याला काय पाहिजे, एक अपराधीचे सत्य पाहिजे. ह्याच्यामध्ये किती सत्य आले, तर 3 सत्य आणि एक खोटं आले. म्हणल्यावर आपला इनी हा पर्याय येऊ शकतो का, तर नाही, हा पर्याय येऊ शकत नाही. बघा मग तुम्ही, बनी अपराधी पकडला आपण, तर बघा आणीचं स्टेटमेंट खोटं आले, बनीचं खोटं आले, दादूचं खरं आणि इनीचं खोटं आले. आलं का नाही आपलं ह्याच्यानुसार उत्तर. आपल्याला काय पाहिजे होतं, एक खरं आणि 3 खोटे पाहिजे होते. म्हणजे हे बघा, इथे दिलेले एक अपराधीचे विधान सत्य पाहिजे होते आपल्याला. इथं आलं का नाही एक अपराधीचं सत्य आलं. त्यामुळे आपला प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं मग, बनी. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 बनी. ठीक आहे, समजलं तुम्हाला. मी हे खूप जास्त पेपरचं अनालिसिस केल्यानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केलेला आहे. खूप पेपरमधून वेगवेगळे प्रश्न तयार करून घेतलेले आहेत, त्यानंतर बनवलेला आहे. तुम्हाला याच पद्धतीने अजून जर कोणत्या चॅप्टरवरती जर क्वेश्चन पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, ते पण मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. आणि व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.